नमस्कार मित्रांनो, मी अमृता पाताडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अमृता पाताडे ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा जो हिडन वॉटरफॉल आहे त्याच्या ट्रेकची सुरुवात आम्ही इथून करत आहोत। तर खोपोलीपासून काही अंतरावर इथे एक पठार आहे आणि इथून जंगलातून वाट चालू होते ती ट्रेकसाठी। तर आज माझ्याबरोबर आहेत भटकंती महाराष्ट्राचे लीडर प्रदीप बागवे, जे आपल्याला या रूटचे लागणारा रस्ता तसेच सेफ्टीबद्दल माहिती देणार आहेत। तसेच हा व्हिडिओ आज फार खास होणार आहे कारण यामध्ये एरियल शूट्स असणार आहेत आणि त्यासाठी आम्ही आज घेऊन आलो आहोत द्रोणाचार्य धनंजय आणि तसेच आज आमचे एक नवीन साथीदार इथे आम्हाला जॉईन केलेला आहे रुपेश सुपे। ते आमच्यावर रेग्युलर ट्रेकसाठी असतात आणि इथून म्हणजे हा रस्ता गावातला आहे त्यामुळे आम्हाला एवढी माहिती नसल्यामुळे आम्ही गावातील एक स्थानिक व्यक्तींना घेतलेलं आहे आमच्याबरोबर। तुमचं नाव काय? अनंता। तर हे आपल्याला रस्ता दाखवणार आहेत कारण जंगलातून रस्ता आहे, अगदी कशी वाट असेल काही माहित नाही, त्यामुळे अशा ठिकाणी जाताना गावातल्या स्थानिक व्यक्तीला घेऊन जाणं गरजेचं असतं। त्यामुळे आता आम्ही अशी आमची आज 5 जणांची टीम हा हिडन वॉटरफॉल बघायला चाललेलो आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वाव, चालून फक्त 2 मिनिटं झाली आहेत आणि आता आम्ही एका सुंदर अशा ठिकाणी आले। व्ह्यू खूप मस्त आहे। हा डॅम असावा, कुठला डॅम आहे हा? कोंडगाव। कोंडगाव। तर आता आम्ही आलोय तो कोंडगाव डॅम जवळ आणि व्ह्यू खरंच खूप भन्नाट आहे। ऑसम लोकेशन होतं हे। तर चला आता पुढे अजून काय काय छान छान दृश्य बघायला मिळत आहेत ते पाहूया। चालताना बऱ्याच ठिकाणी दगडाला अशा चिटकलेल्या अळ्यांचा गट्टा दिसला, तर काय आहे? कसल्या अळ्या? गोगल काय? अशा एकत्रच असतात का दगडाला चिपकून? पसारतात। तर आम्ही जिथून ट्रेकला चालू केलेलं डॅमच्या इथून आणि आता आम्ही आलो आहोत ते डॅमच्या बाजूलाच। इथे हा भला मोठा डॅम आहे आणि याच्याच बाजूने ही वाट आता पुढे जाणार आहे। तर इथेच जरा थोडा विश्रांती घेतो, दमायला झालाय। ट्रेकला काय? ट्रेक लीडरला विचारलं तर बोलतो की हा अजून टाइम आहे, अजून ट्रेक लीडर 5 मिनिटं बोलणार, 5 मिनिटं ना लीडर, 5 मिनिटं पलीकडून रस्त्याने जायचंय। हा डॅम एवढाच पूर्ण असा डॅमच नदीचाच पाणी अडवलाय। अच्छा, आणि इथून हा भला मोठ्या धरणाचं जे दृश्य दिसतंय ना, खरंच असं वाटतं इथे उभं राहावं आणि मनसोक्त याचा आनंद घ्यावा। तर हे सागाचं झाड आहे, ह्याला सागाचं पान किंवा साया असंही म्हटलं जातं। तर याचा उपयोग घराच्या बांधकामासाठी करतात। तर हे पानाचं काहीतरी काकांनी केलेलं आहे घेऊन हातात, काय करायचं हे असं चुरा करायचं आणि
अच्छा, तर हे असं हातावर पान असं चोळून चोळून बघा, असं लाल करत यायला लागतो मेहंदी सारखा. सही आहे. बऱ्यापैकी लाल झालाय. असं कवळा घेतला ना तर जा लाल होतो तो. जास्त लाल होतं का हे? जून हाँ होतं. हाँ ते जून होता. हाँ हाँ, हाँ कुठला कवळा घेऊ? घेतला. हाँ अच्छा हाँ, अरे वा, हे कवळा घेतला बघा ना तर लाल होतो. दोन कलर डिफरन्स इथे. हाँ हे दोन कलर आहेत. हा एकदम कोवळं पान घेतलं आम्ही, जे लाल कलर झालाय, आणि जून पानाने आधी मी घेतलेलं तेव्हा हा थोडा जरा ब्राउनिश कलर आलेला. जेव्हा आधीच्या काळी केमिकल्स कलर नव्हते तेव्हा हेच नॅचरल कलर वापरले जायचे. आणि इथे बघू शकता एकाच झाडाचं पान, पण कसे दोन दोन रंग इथे या एका झाडाच्या पानाने दिले आहेत. तर असे ही निसर्गाची किमया. छान काका, तुमच्यामुळे आज हे अगदी वेगळं काहीतरी बघायला भेटलं. तिथे पाण्यात गेलं असेल तर मग झालं. वॉटरप्रूफ होता ना अमृता? काळा वाला होता माहित आहे ना? नाही रे, अशा प्रकारे आमची ब्लॉगर तिथं माईक शोधत आहे आणि आम्ही तो येऊन ठेवलेला आहे, लपवलेला आहे आमच्याकडे. तिला शोधू दे. असा डोळे मोठे करा झाले असते आणि असं 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 करून राग दिला. पाण्यावर सोडलंस का बन? मी बोललो विषय असा आहे की माईक कधी पडला, तुझं लक्ष कुठे, त्याच्याकडे असेल माईक, तुला लक्ष आहे का कुठे पडला? दे शोध. खरंच खूप मस्त नजारा आहे. पूर्ण सह्याद्रीच्या म्हणजे कड्यावरून कोसळणारे हे धबधबे आणि सगळीकडे पसरलेला हा हिरवागार निसर्ग, अगदी हळूवर उमगणारी ही छोटी छोटी फुलं आणि इथे असलेला हा फार मोठा डॅम, म्हणजे हा नजारा पाहून असं वाटते ना इथेच थांबावं आणि याच्या पुढे जाऊच नये. पण नाही, पुढेही याच्यापेक्षा काही काही चांगलं दृश्य असेलच आणि अशाच या घनदाट जंगलातून आणि अशाच या निसर्गाचा आनंद घेत आता पुढे जायचं. छोट्या ओढ्याकडे हा क्रॉस करायचा आहे. वाव, कुठली फुलं आहेत ही? पेवाची फुलं आहेत. पेवाची हात लावलं तर चालेल ना? चालेल. अरे मस्त आहेत. रान फुलं, जंगली जंगली फुलं आहेत. त्याची भाजी सुद्धा खातात लोक, खालचे दांड्याची. दांड्याची भाजी करतात? अच्छा. छान आहेत. काही काही कळे पण येतात, ते बुके देतात ना असं. पॅडी सर, हे कुठलं फुल आहे? हे तिरडा किंवा तेरडा. गणपती त्या फुलाला खूप मान असतो आणि कोकणात कुठेही अवेलेबल होतं. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे एक फळ आहे जे दाबल्यावर फुलतं आणि प्लस ह्याचं एक लहानपणी आम्ही यूज करायचो, हे असं मूळ तोडून हे असं पाटी पुसण्यासाठी ह्याच्या आतमध्ये पूर्ण असं पाण्याचा हे असतो सोर्स, तो आम्ही खडूच आपल्या पाटीवर पुसण्यासाठी यूज करायचो लहानपणी. रानभाजी टाकळा आणि हे कुरडूची पण करतात ना? कुरडूची पण रानभाजी. पण ते आता हे पण कोवळे असतानाच ना की आता पण झाला जून, एक पहिला जून जुलै पर्यंत. मामा घरा बिरा दिसला
ताण लागली आहे, थोडा चढाव होता, दम व्हायला झालाय आणि आता अशी वाट चालू झाली आहे ना, बघू शकता पूर्ण जंगल आहे, रान आहे आणि अजिबात वाट मळलेली नाही आहे. काका पुढे चालले आहेत, कोयत्याने झाडं तोडतायत, वाट बनवतायत आणि तीच वाट आता मी फॉलो करतोय. एक इथे मोठं आंब्याचं झाड लागलंय मध्ये, विश्रांती घ्यायला चांगली जागा आहे. काका जरा थांबूया, आम्ही जरा दमलो आहोत, विश्रांती घेतो आणि आमचं पाणी संपलंय. इथे जवळपास कुठे पाणी मिळेल प्यायला? थोडं पुढे भेटेल का? वा छान केलं त्यांनी. जेव्हा तुम्ही जंगल ट्रेल करता तेव्हा पाण्याची सोय नसते, तर असं वाहतं पाणी पिण्याची सवय असायला पाहिजे आणि या पाण्याची चव खरंच अमृताहुनी गोड होतं. पाणी बॉटल पण घ्यायचे द्या, बॉटल आता इथे टाकला ना, थांब तिकडचं भरते. थांब हे वालं चांगलं आहे. तर एक दीड तासाचा ट्रेक करत, अगदी घनदाट जंगलातून प्रवास करत, ओढे धबधबे कातळ टप्पे हे सगळे क्रॉस करत आम्ही येऊन पोहोचलो आहोत ते अगदी सह्याद्रीच्या कुशीत. आणि ही सगळी एवढी पायपीट होती ती या सह्याद्रीच्या पोटात लपलेला एक हिडन वॉटरफॉल शोधण्यासाठी आणि आता ती आमची मोहीम पूर्ण होत आहे. आम्ही येऊन ठेपलो आहोत ते सह्याद्रीच्या कुशीमध्ये त्या धबधब्याच्या जवळच आणि आता अगदी थोड्याच अंतरावर हा धबधबा आहे आणि तिथे आता आपण जाऊन पोहोचणार आहोत आणि तिकडचं निसर्गरम्य आणि नयनरम्य दृश्य मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर ही जरा आता वाट आहे थोडी स्लिपरी आहे, गुळगुळीत म्हणजे दगड आणि पाणी असल्यामुळे जरा घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे अगदी सावकाश आणि पाय व्यवस्थित ठेवून चालायचं आहे. तर जसजसा धबधबा जवळ जातोय ना, खूप मस्त आवाज धबधब्याचा ऐकू येतोय. मेन धबधबा अगदी वरती आहे, आता हे छोटे मोठे धबधबे आम्हाला क्रॉस करून वरती जायचे. तर या ठिकाणाचं महत्व म्हणजे वैशिष्ट्यच मी बोलेन की इथे फक्त आम्हीच आहोत, बाकी कोणी नाहीये आणि त्यामुळे हा निसर्गाचा सह्याद्रीचा निसर्ग आम्हाला खरा खुरा अनुभवायला मिळतोय. कारण आतापर्यंत जिथेही गेलोय तर अगदी लोक असते, त्यांची गर्दी असते, त्यामुळे निसर्गाचा आनंद आम्हाला अनुभवता येत नाही. तर या जागेचं हेच वैशिष्ट्य आहे आणि ही जागा आम्ही तुमच्यासाठी सुद्धा घेऊन येणार आहोत, ते भटकंती महाराष्ट्राची या ग्रुपतर्फे. आणि या ग्रुपचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, तर या ग्रुपला तुम्ही संपर्क साधू शकता आणि याची नेक्स्ट बॅच आम्ही लवकरच आणणार आहोत. तर या ठिकाणाला भेट देण्यासाठी भटकंती महाराष्ट्राला अवश्य कॉन्टॅक्ट करा.
फायनली मित्रांनो कातळातला सह्याद्रीच्या कातळातला कोसळणारा हा धबधबा तुम्हाला ही जागा कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि आजचा हा आमचा ट्रेक सक्सेसफुल झाला आहे आणि ही हिडन वॉटरफॉल आम्ही शोधून काढलाय ती फक्त आणि फक्त पॅडी सरांमुळे भटकंती महाराष्ट्राची या टीममुळे आणि यांचे खूप खूप धन्यवाद। आमचे इथे धबधब्याखाली खूप मजा करून झालेली आहे आणि निसर्गाने आता थोडा जरा इशारा दिलेला आहे। पाऊस सुद्धा खूप वाढला आहे, पाण्याचा प्रवाह देखील आहे, त्यामुळे आता आम्ही इथून आमचा परतीचा प्रवास चालू करत आहोत। मच्छर पण आता चावायला लागली आहेत। फायनली दिसले लोक, मला आता खूप भीती वाटलेली म्हणजे आम्ही या जंगलात आता हरवतोय की काय। कसे चुकला तुम्ही? अरे आम्ही शूटिंग करण्याचा मला थोडा वेळच मागे थांबलो, तोपर्यंत तुम्ही एवढे पुढे आलात आणि तुम्हाला आवाज येतोय आणि आम्ही दुसऱ्या रस्त्याला म्हणजे टर्न घेतला म्हणून मी किती वेळ आवाज देत होती तुम्हाला। मी पण दोनदा आवाज दिले। ऍक्च्युअली पावसामुळे ऐकायला नाही आलं पण थँक गॉड तुम्ही भेटलात आणि त्यामुळे रस्ता कळला। म्हणून टीम पासून असं मागे नाही राहायचं कारण घनदाट जंगलामध्ये ही अशीच अवस्था होती, म्हणूनच टीम बरोबर हवं लागतं आणि लीडर बरोबरच चालावं लागतं। तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही अशा जंगलात येत आहे घनदाट जंगलात जिथे वाट मिळलेली नाही आहे तर तुम्ही वाटाड्याबरोबर किंवा टीम लीडर बरोबरच या, तर यासाठीच तुम्ही भटकंती महाराष्ट्राची या ग्रुपला जॉईन करा म्हणजे तुम्हाला योग्य ते गाईड आणि मार्गदर्शन तसेच त्या ठिकाणाबद्दलची संपूर्ण माहिती आणि हे स्थळ पूर्णतः एन्जॉय करता येईल।